गुंटेवारीच्या जाचक अटीविरोधात इस्लामपूर शहर शिवसेनेच्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. जाचक अटी रद्द करून महाराष्ट्र राज्य शासनाने निश्चित केलेले शुल्क घेऊन गुंटेवारी प्रमाणपत्र सत्वर द्यावेत असं शिवसेनाने मागणी केलेली आहे. इस्लामपूर शहर शिवसेनेच्या वतीने पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक वैभव साबळे यांना गुंठेवारीच्या जाचक अटी रद्द करून महाराष्ट्र राज्य शासनाने निश्चित केलेले शुल्क घेऊन गुंठेवारी प्रमाणपत्र सत्वर द्यावीत, अन्यथा मंगळवारपासून प्रशासकाला जाग येईपर्यंत शिवसेना स्टाईलने वेगवेगळी आंदोलने अखंडपणे सुरू ठेवण्याचा इशारा शहर प्रमुख शकील सय्यद यांनी या जाहीर निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी सय्यद यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक वैभव साबळे यांना अनेक प्रश्नांची सरबती केली, परंतु एकाही प्रश्नाचे उत्तर त्यांना देता आले नाही. शेवटी सय्यद यांनी धारेवर धरत गुंठेवारीसाठी त्या सर्वे नंबर भूमी अभिलेख नकाशा आवश्यक आहे का असा सवाल केला. जीआर मध्ये तसा उल्लेख आहे का असं सय्यद यांनी विचारता तेही निरुत्तर झाले. यावर जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी इस्लामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी यांना गुंठेवारी संदर्भामध्ये शहर शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाब विचारण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलो. त्यांना जाहीर निवेदन आम्ही दिलेलं आहे. गुंठेवारीच्या जाचक अटी त्यांनी ज्या लागू केलेल्या आहेत त्या रद्द कराव्यात आणि शहर उपनगरातील जवळपास 2000 अधिक फाईल ज्या यांच्याकडे गेल्या 6 अगदी बासनात गुंडाळून ठेवल्याचा आहेत त्या त्यांनी निकालात काढाव्यात आणि शासनाच्या नियमाप्रमाणे त्याचं शुल्क भरून घेऊन त्यांना गुंठेवारीचं प्रमाणपत्र द्यावं अशी त्यांना विनंती केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या GR प्रमाणे त्याचं शुल्क भरून घेऊन त्यांनी प्रमाणपत्र जर अदा केलं नाही लोकांना तर मात्र शहर शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही 17 पासून शिवसेना स्टाईलनं वेगवेगळी आंदोलनं या प्रशासकाला जाग येईपर्यंत अखंड चालू ठेवणार आहे. एवढं या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेत पक्षाच्या वतीने माननीय शहराध्यक्ष शकील भैया सय्यद यांनी एक निवेदन नगर परिषदेला दिले आहे, ज्याच्यामध्ये गुंठेवारी कायद्याअंतर्गत होणाऱ्या प्रक्रियेच्या सुलभतेविषयी त्यांनी मागणी केलेली आहे. तसंच त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून यापूर्वी जशी पद्धत होती की केवळ समजुतीचे नकाशे घेऊन वगैरे आपल्याला गुंठेवारीचे प्रमाणपत्र दिले जायचे तशी त्यांची मागणी होती, परंतु त्यांना नम्रपणे सगळ्या गोष्टी समजून सांगण्यात आलेल्या आहेत. तसंच ह्या गुंठेवारी कायद्याच्या एकूण कार्यचरणासाठी अपेक्षित असणारी जी कार्यपद्धती आहे ही नगर परिषदेने महसूल विभाग, मोजणी कार्यालय आणि प्रचलित कायदा या सर्वांची सांगड घालून बनवलेला आहे. तसंच गुंठेवारीच्या ऐवजी प्रॉपर किंवा अगदी नियमोचित असे लेआउटची प्रक्रिया करून जी कारवाई करणं अपेक्षित आहे ती लोकांकडनं होत नाही आहे. सर्वसामान्य लोकांची फसवणूक होत आहे आणि शहराच्या एकूण नियोजनावरही भार येत आहे. अशाच गतीने जर गुंठेवारीचं हे यापुढेही प्रस्थ चालत राहील तर लवकरच शहराचं एकूणच नियोजन आणि शहराची व्यवस्था. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.